आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी सुनील पाटील आपले स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. माळेगावचे माजी आमदार व महापौरांतर्फे खासदार डॉक्टर सुभाष भामरेंचा निषेध. स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन. खासगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा, एसपींना दिले निवेदन. प्रहार अपंग सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. स्वामीनारायण मंदिरात सॅनिटायझरची फवारणी, मंदिर होणार खुले. आणि नाशिक ग्रामीण विभागाला लाभले कार्यतत्पर पोलीस अधीक्षक आरती सिंग. आता बातम्या विस्ताराने. मालेगाव येथे झालेल्या खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर नाराज होत माजी आमदार व महापौर यांच्यातर्फे खासदार डॉक्टर सुभाष भामरेंचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी मालेगाव कोरोना पेशंट धुळ्यात पाठवू नयेत म्हणून उद्गारलेल्या वक्तव्याचा निषेध करीत पत्रकार परिषदेवर त्यांनी बहिष्कार टाकला. मालेगाव शहर मध्य येथे आज खासदार डॉक्टर सुभाष भामरेंची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी मालेगाव शहराचे माजी आमदार रशीद शेख व मालेगावच्या महापौर तैरा शेख यांनी पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच खासदार डॉक्टर सुभाष भामरेंचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली आहेत. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर मालेगाव कोरोना रुग्ण हे धुळ्यात पाठवू नयेत म्हणून विरोध केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या वक्तव्याच्या विरोधात डॉक्टर सुभाष भामरेंच्या विरोधात आज पत्रकार परिषदेच्या वेळी निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला व सदर पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. परंतु सदर माजी आमदार रशीद शेख व महापौर तैरा शेख यांच्याकरवी झालेले आरोप अत्यंत चुकीचे असल्याचे खासदार सुभाष भामरे यांनी सांगितले आहे. धुळे शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून सदर वक्तव्य केले व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सदर वक्तव्य केले. मालेगाव मध्यसाठी नियमित कोरोना पार्श्वभूमीवर मालेगाव रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स, नागरिकांसाठी जेवणाच्या व अन्नधान्याचे वाटप केले असून प्रत्येक रुग्णासाठी भाजपा कार्य करीत असल्याचे यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सदर पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच अनेक वर्षांपासून, सलग 50 वर्षांपासून मालेगाव माजी आमदार हे इतर पक्ष राज्य करीत असल्याने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसून फक्त विरोध करायलाच पुढे येत असल्याचे वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जनता से उनको इतनी तकलीफ है, परहेज है, तो मालेगाव में आना नहीं इन्होंने. बोला तो बैठू मैं सर. मालेगाव करणला धुळेला येऊ नका द्या, हे मालेगाव धुळेचे खासदार असे म्हणत होते. मग इथे येऊन कशा करताय? पत्रकार परिषदमध्ये बसले मालेगाव करण्यासाठी भाजपचे खासदार आमची बहीण ते म्हणत होते नाशिकचे, मालेगावकरांना नाशिकला येऊ नका द्या म्हणे. मग यांच्याबरोबर कशा करता बसतो? मी यांचा निषेध करतो, यांच्याबरोबर बसणार नाही. डॉक्टर माणूस शपथ घेत आहे खासदार होऊन. मंत्री होते माझी, केंद्रीय मंत्री होते, का करत होते त्या दिवा? त्यांनी त्यावेळी मालेगावात मोठा हॉस्पिटल उभारला पाहिजे होता, लोकांसाठी काम करायला पाहिजे होता, असं बोलताय का? म्हणून मी यांचा निषेध करून जातो आहे खासदारांचा. चला महापौर. मॅडम, मी ICMR कमिटीवर आहे, फायनान्सच्या कमिटीवर आहे, आणि आम्ही त्याच्या माध्यमातून मालेगावसाठी एखादं हॉस्पिटल आणता येईल का नाही याच्या प्रयत्नात आम्ही आहोत, आणि आम्ही तो प्रयत्न मी निश्चितच करेन. जी मंडळी आहे ना मालेगावमध्ये, आळीपाळीने गेल्या 50 वर्षापासून
दोनच गट असतात, एक आमदार असतात महापौर असतात, आमदार असतात महापौर असतात, यांनी मालेगावमध्येची वाट लावलेली आहे. आज मालेगावमध्येमध्ये बघाल तर नागरिक सुविधा नाही, कसल्याही सुविधा नाही. पावसाळा पडला तर साधा रस्ता नसतो. 80% झोपडपट्टीतला एरिया या मालेगावच्या शहराच्या विकासासाठी या मंडळींनी काहीच केलं नाही. फक्त मोदी साहेबांना शिव्या द्यायच्या, भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला शिव्या द्यायच्या आणि आपल्याला मतं मिळतात. यावेळेस ते पडलेले आहेत, पुढच्या वेळेस कसं निवडायचं त्यांना मुद्दा सापडून गेला आहे. डॉक्टर सुभाष भामरेला शिव्या दिल्यात म्हणजे आपल्याला मतं पडतील आणि आपण निवडून येऊ. राजकारण करू नका. तुम्ही काय केलेलं जनतेसाठी जनतेला माहिती आहे. राहिलं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, आम्ही जास्त नौटंकी करत नाही, जास्त पब्लिसिटी करत नाही आणि माझा तर तसा स्वभाव नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं नाव द्यावं, आपण काय केलं ते सांगू. हे बघा, अशा लोकांना जास्त महत्त्व द्यायची काही गरज नाही. सर, खासदार साहेबने शेअर केली आहे. खानदेशातील थोर स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस चळवळीतून समाजसेवेचा वसा जोपासणारे माजी खासदार कैलासवासी अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील यांचा आज 30वा स्मृती दिवस. या दिवसानिमित्त SSUPS मैदानावर स्मृती मंदिरात अभिवादन करण्यात आले. सदर समाधी स्थळी सोशल डिस्टन्सिंग ठेवत विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. खानदेशातील थोर स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस चळवळीतून समाजसेवेचा वसा जोपासणाऱ्या स्वर्गीय माजी खासदार कैलासवासी अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील यांनी अनेक वर्ष समाजसेवा केली आहे. शेतकऱ्यांचे गरिबांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून अनेक शिक्षण संस्था काढल्या आहेत, ज्यात शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात वाव मिळाला, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले ही आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. असे कार्यशील व्यक्तिमत्व असलेल्या माजी खासदार स्वर्गीय कैलासवासी अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील यांच्या 30व्या स्मृती दिनानिमित्त SSUPS मैदानावरील समाधी स्थळावर अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, मान्य आमदार कुणाल बाबा पाटील व संपूर्ण पाटील परिवारासह सर्व कर्मचारी वृंदांतर्फे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले. खासगी कर्जपुरवठा करणाऱ्या बजाज, श्रीराम, मणिपुरम, चोलामंडलम, LDB, इक्युटोन्स, इंडोसन्स या कंपन्यांच्या वसुली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा आशयाचे निवेदन आज जिल्हा पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित यांना देण्यात आले. शिवसेना धुळे महानगर व जयमल्लार महिला आघाडीच्या वतीने सदर निवेदन देऊन कारवाई करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे. गेल्या 3 महिन्यांपासून कोरोना रुग्णाच्या थैमानामुळे देशातच नव्हे तर जगभरात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत 3 महिन्यांपासून संपूर्ण आर्थिक व्यवहार चक्क थांबलेले आहेत. सामान्यांचा रोजगार बुडाला आहे. हातावर पोट भरणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. एकाच वेळी रोगाशी लढावायचे की कुटुंबियांच्या पोटात 2 घास घालायचे अशा विवंचनेत सामान्य नागरिक संघर्ष करीत आहेत. रोजगार बुडाल्याने हातातले पैसे देखील संपलेले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांनी अशा परिस्थितीत 3 महिन्यांची मुदतवाढ, कर्जदार विविध करांवर सूट देऊन मुदतवाढ केली असून दुसरीकडे खाजगी कर्ज पुरवठा करणाऱ्या बजाज, श्रीराम, मणिपुरम, चोलामंडलम, HDB, इक्युसेस, इंडोसन यांच्यासह अनेक फायनान्स कंपन्या बचत गटांना कोणत्याही नियमावलीची तोंडी माहिती न देता स्वाक्षरी घेऊन कर्ज दिले आहे व सदर कर्ज हे आता लॉकडाऊन काळात नागरिकांच्या हाताला काम नसताना अशा परिस्थितीत या कंपन्यांनी गुंडांना लावून बिभत्स भाषेत दमबाजी करीत कर्ज वसूल करण्यास सुरुवात केली आहे. सदर कंपन्यांची या गुंडगिरी थांबवावी व कर्जांना मुदत वाढवून मिळावी असे आशयाचे निवेदन SP श्री चिन्मय पंडित यांना देण्यात आले आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी शिवसेना धुळे महानगर, संजय गुजराती, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील आदी पदाधिकारी तसेच जयमल्लार महिला संघटनेच्या सौ हेमलता हेमाडे, शोभाताई बैसाने, सुरेखा भोसले, प्रतिभा सोनवणे, नूतन शार्दूल, अरुणा कदम आदी उपस्थित होत्या. शेकडो बचत गटाच्या माध्यमातून आपल्या या सामान्य घरातील महिला ज्या आहेत त्या घराचं उदरनिर्वाह करण्याकरता छोटे मोठे उद्योग त्यांनी केलेले आहेत आणि त्यांचे उद्योग या ठिकाणी चालू आहे आणि त्या उद्योगाला उभं करण्यासाठी या महिला 10-10 गटागटाने असं एक संयुक्तपणे कर्ज घेत असतात.
आणि या कर्ज देणाऱ्या कंपन्या ज्या आहेत या जास्त करून बाहेर राज्यातील असून जास्त करून दक्षिण आपल्या भारताच्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. असं जरी असलं तरी त्यांचा आत्तापर्यंत हे सर्व नियमितपणे हप्ता भरणं वगैरे सुरू आहे, त्यांचे व्यवसाय सगळे सुरू आहे. परंतु कोरोनाच्या हाहाकारनं पूर्ण देशभरामध्ये या देशाचं आर्थिक चक्र थांबलं, म्हणजे रहाटगाडाच बंद पडला, उद्योगधंदे बंद पडले, अनेक लाखो करोडो रोजगार बुडाले, लोकांना खायची भ्रांत पडली आणि अशा वेळेस कर्जाचे हप्ते कुठून भरायचे, इतर EMI कुठनं भरायचे, असा सर्वसामान्यांपुढे हा प्रश्न पडला होता. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री दास साहेब यांनी एक अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी घेतला. त्यांनी असं सांगितलं की बाबा हे जे कर्ज आहे ते कुठलंही असं, म्हणजे वाहन कर्ज असेल, घराचं कर्ज असेल, वैयक्तिक कर्ज असेल, उद्योगधंद्याचं असेल, शेती कर्ज असेल, या सर्व कर्जांचे हप्ते आणि व्याज हे 3 महिन्याकरता स्थगित करण्यात यावं. यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा तगादा लावू नये, त्यांना मानसिक त्रास देऊ नये नागरिकांना, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले. आणि त्याप्रमाणे काही ज्या आपल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांनी त्यांच्यावर अंमलबजावणीसुद्धा केलेली आहे. परंतु हे प्रायव्हेट जे संस्था आहेत, वित्तीय संस्था, या इतक्या मुजोर आहेत, या शासनाचं ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही, यांच्या मागे कोण ताकद उभी आहे हे कळायला मार्ग नाही. यांचे जे बाउन्सर नेमले आहेत कर्ज वसुलीकरता, जे यांचे नोकर नेमले आहेत, हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांची बॉडी, त्यांचं राहणीमान आणि त्यांचा ॲटिट्यूड इतका खतरनाक की सामान्य महिला घाबरून जातात. आणि या लोकांनी आता घराघरामध्ये घुसून महिलांना धमकवणं चालू केलं, ही अत्यंत गंभीर बाब आम्ही SP साहेबांच्याकडे मांडली आहे. की हे लोक डायरेक्ट सांगतात की आम्हाला ते कर्ज रिझर्व्ह बँकेचा नियम आम्हाला काही माहीत नाही आणि आम्ही तुम्हाला काही ते आठवड कर्ज दिलं नव्हतं, तुमचे बायका पोरं गहाण ठेवा, तुमचे दागिने विका, तुमचे घरदार विका आणि आमचं कर्ज भरा, आम्हाला काहीच माहीत नाही, अशी दादागिरीची अश्लील आणि विभत्स भाषा करत आहे. याच्यामुळे कायदा आणि सुरक्षा धोक्यात येण्याचा संभव आता निर्माण झालेला आहे. आपण सगळ्यांनी काल पाहिलं असेल बार्शी तालुक्यामध्ये एका आमदाराला स्वतः याबाबत डायरेक्ट पुढाकार घ्यावा लागला, मोर्चा काढावा लागला आणि त्या एक वित्तीय संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, लोकांचा राग अनावर झाला. असा प्रकार धुळ्यात होऊ नये अशी आमची साहेबांना विनंती आहे. म्हणून त्यांनी तत्काळ या ठिकाणी ॲक्शन घ्यावी हे मान्यकर्ता मी चालू. धुळ्यातच जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागांमध्ये इतर ठिकाणी सुद्धा हे बचत गट चालू आहेत. हे संपूर्णपणे जेवढ्या बचत गटच्या कंपन्या आहेत, जेवढ्या खासगी कंपन्या आहेत, पूर्ण हैदराबादच्या आहेत. आत्तापर्यंत काही कोणाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं किंवा काही नाही, सगळं काही सुरळीतपणे पार पडत होते. आणि आता जी परिस्थिती आहे कोरोनाच्यामुळे, तर आताची परिस्थिती अशी झाली आहे की कुटुंबाचं पोट भरणं अगदी जड झालेलं आहे. ह्या जो लॉकडाऊनच्यामुळे सगळे दुकान व्यवसाय सगळे बंद आहेत, तर हे सर जे बचत कंपनीचे, बचत गटाच्या कंपनीचे जे सर आहेत ते म्हणतात तुम्ही काय करा, आम्हाला वरून आदेश आहे. आणि हा जो गट आहे किंवा हे जो फायनान्स कंपनीचं लोन आहे हे फक्त रोजगार बघून देण्यात येतं. ज्यांचे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, जे असतील दुकान कटलरीवाले असतील, भाजीपालेवाले असतील, छोटे मोठे शॉपिंग असतील, यांनाच देण्यात येतं. जेव्हा लोकांचे व्यवसाय जर बंद आहेत तर यांनी पैसे भरायचे कुठून? आता हा 3रा महिना 4था महिना लागून जाईल तरी अजून काही कोणाचे टाळमेळ बसत नाही आहे. घरातली परिस्थिती कठीण झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आज SP साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे की हे रोजगार पाहून देतात हे लोन, तर रोजगार जर बंद असल्यानंतर तर सर्वसामान्य जनतेने हा पैसा भरायचा कुठून? तर अशी ना वेळ येऊ की ह्या महिला आणि हा महिलांचाच बचत गट आहे, तर ह्या महिलांवर अशी ना वेळ येऊ की एखादीची आत्महत्या करण्याची इच्छासुद्धा प्रवृत्त हे लोक करू शकतात. म्हणून आज आम्ही SP साहेबांना जे निवेदन दिलेले आहे त्याच्यात संपूर्ण बचत गटाच्या कंपनीचे नावं दिलेले आहेत. साहेब त्याची दखल घेणार आहेत. धन्यवाद. जय हिंद.